आज आपण सोडवणार आहोत सेशन 46। बघा, सगळ्यात पहिले आपल्याला लॅब वर क्लिक करायचं आहे, टायपिंगची प्रॅक्टिस करून घ्या आणि नंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे याच्यातून। तर सेल्फ पाथ लर्निंग वर क्लिक करा आणि त्यानंतर इथे प्रोसिड वर क्लिक करायचं आहे, त्यानंतर स्टार्ट बटनावर क्लिक करा। पहिला क्वेश्चन बघा, तुम्ही पॉवर पॉइंट फाईल्स रिनेम करू शकता म्हणत आहे, तर बरोबर आहे, फाईल रिनेम आपण करू शकतो। त्यानंतर नेक्स्ट, तुम्हाला जेव्हा टेक्स्ट फॉर्मॅट करायचा असेल तेव्हा तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटमध्ये डॅश डॅश व डॅश डॅश चेंज कराल म्हणत आहे, तर कशा चेंज करावं लागेल आपल्याला? फॉन्ट स्टाईल, फॉन्ट साईज आणि फॉन्ट कलर, तर हे आपले तीन ऑप्शन्स आहे। नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा, स्लाइडमध्ये पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी योग्य स्टेप सांगा म्हणत आहे, तर स्लाइडमध्ये पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला इन्सर्टमध्ये जाऊन पिक्चर्सवर क्लिक करायचं आहे, तर ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर असणार आहे। नेक्स्ट, टेक्स्ट अलाइन करण्यासाठी आपण डॅश डॅश ग्रुप निवडू शकता म्हणत आहे, तर टेक्स्ट अलाइन करण्यासाठी कोणता ग्रुप निवडावा लागेल आपल्याला? तर बघा, याच्यामध्ये पॅराग्राफ हा ग्रुप निवडावा लागेल आपल्याला। पॅराग्राफ ग्रुपचा ऑप्शन आहे बघा सी आहे, तर सी ऑप्शन वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट, तुम्ही स्लाइड मध्ये टेबल इन्सर्ट करू शकत नाही म्हणत आहे, तर स्लाइड मध्ये आपण टेबल इन्सर्ट करू शकतो, म्हणून हा क्वेश्चन चूक आहे। तर अशा प्रकारे आपलं झालेलं आहे, येस करा, गो टू होमवर क्लिक करायचं आहे आणि नंतर बघा, आपल्याला नॉलेज चेक सोडवायचं आहे याच्यातून, तर नॉलेज चेक वर क्लिक करा आणि इथून ओके करायचं आहे आणि इथून स्टार्ट एक्झाम वर क्लिक करा। त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये बघा, 5 क्वेश्चन्स आहे। भूगोलाच्या धड्याची पीपीटी केल्याने काय साध्य होते म्हणत आहे, तर काय साध्य होते बघा, तर शिक्षकाला धडा शिकवण्यास मदत होते आणि शिक्षकाचा वेळ मॅनेज करण्यास मदत होते, तर हे दोन्ही ऑप्शन्स आहे आणि त्यानंतर सेव्ह करा। जेव्हा तुम्ही एखाद्या स्लाइडमध्ये टेक्स्ट बॉक्स किंवा चित्र इन्सर्ट करता तेव्हा प्रेझेंटेशनच्या उजव्या बाजूस एक टॅब किंवा पेन ओपन होते, त्याला काय म्हणतात म्हणत आहे? त्याला डिझायनर टॅब किंवा पेन म्हटले जाते, ज्यामधून पिक्चर इन्सर्ट करता येतील असे पुढील पैकी कोणते पर्याय तुम्हाला उपलब्ध असतात म्हणत आहे, तर कोणते पर्याय उपलब्ध असतात? तर स्टॉक इमेजेस आहे आणि डिव्हाइस किंवा कम्प्युटर मधून आपण ते घेऊ शकतो, तर हे दोन्ही ऑप्शन्स आहे। तुमची मैत्रिणी इतिहासाची शिक्षिका आहे, हा तिचा पहिला जॉब असल्यामुळे तिला कसे शिकवावे किंवा पुढला क्लास कसा प्लॅन करावा याबाबतची तुमची मदत हवी आहे, तुम्ही तिला काय सुचवाल म्हणत आहे? तर तिला काय सुचवसाल तुम्ही? तर त्यासाठी लेसन प्लॅन किंवा प्लॅनर तयार करण्यास सांगण्यात मदत करसाल। त्यानंतर आहे, जिथून पुष्कळ टेम्पलेट आढळतील असा प्लॅटफॉर्म समजून घेण्याची तुमची मित्राची इच्छा आहे, पुढीलपैकी योग्य ऑप्शन प्लॅटफॉर्मचा पर्याय निवडायला त्याला मदत करा म्हणत आहे, तर त्याचं उत्तर पहिलं आहे, दुसरं आहे आणि त्यानंतर तिसरं आहे आणि नंतर सबमिट करा। अशा प्रकारे आपलं सर्व नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे, ओके करा। त्यानंतर बघा, आपल्याला गाइडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे, तर त्याच्यावर क्लिक करा आणि तू स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे, नेक्स्ट करा। त्याच्यामध्ये बघा, 5 क्वेश्चन्स आहे, पहिला क्वेश्चन्स लावायचा आहे तू। दाखवण्यात आलेल्या प्रेझेंटेशन मध्ये स्लाइड नंबर 3 मध्ये दिलेले टेबल सिलेक्ट करा म्हणत आहे, तर स्लाइड क्रमांक 3 मध्ये जा आणि त्यातनी दिलेलं टेबल आपण इथून सिलेक्शन करून घ्यायचं आहे। त्यानंतर टेबलला तुमच्या आवडीची टेबल स्टाईल अप्लाय करा, तर टेबल स्टाईल देण्यासाठी डिझाईन टॅब मध्ये जा आणि टेबलची याच्यातून कोणतीही तुम्ही स्टाईल देऊ शकता त्याला। त्यानंतर त्याचा सेल शेडिंग कलर रेड करण्यासाठी डिझाईन टॅब आणि टेबल मध्ये जायचं आहे, तर डिझाईन टॅब मध्ये जा, शेडिंग मध्ये जा आणि ज्यातून कोणताही सेल शेडिंग कलर याच्यातून त्याला द्यायचा आहे, अशा प्रकारे कोणताही देतो आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। पुढचा क्वेश्चन लावा। दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये तुमच्या डेस्कटॉप मधून तुमच्या आवडीचे पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हणत आहे, तर आपल्या डेस्कटॉप वरून कोणते पिक्चर घ्यायचं आहे, तर इन्सर्ट टॅबवर जा, पिक्चरवर जायचं आहे आणि कुठला एक पिक्चर घ्या आणि त्यानंतर इन्सर्ट बटनावर क्लिक करायचं आहे आणि नंतर सबमिट करा। नेक्स्ट, दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये ब्लँक स्लाइड इन्सर्ट करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हणत आहे, तर न्यू स्लाइड मध्ये जा आणि त्यातून ब्लँक स्लाइड घ्यायची आहे आणि नंतर सबमिट करा, ओके करायचं आहे आणि पुढचा क्वेश्चन लावा।
दाखवण्यात आलेल्या प्रेझेंटेशन मध्ये तुमच्या डेस्कटॉप वरून तुमच्या आवडीचे पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर पुन्हा पिक्चर घ्यायचं सांगत आहे. तर इन्सर्ट ऍप मध्ये जा, पिक्चर मध्ये जायचं आहे आणि कोणतं एक पिक्चर निवडा आणि इन्सर्ट बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. आणि शेवटचा क्वेश्चन बघा. दाखवण्यात आलेल्या प्रेझेंटेशन मध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा आणि त्यामध्ये प्रूफ हब टेक्स्ट इन्सर्ट करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर इन्सर्ट ऍप मध्ये जा, टेक्स्ट बॉक्स मध्ये जायचं आहे आणि ड्रॅग करून तो काढा. कुठेही काढला तरी चालेल आणि त्याच्यात प्रूफ हब नाव टाईप करायचं आहे अशा प्रकारे. प्रूफ हब नाव टाईप करा आहे बरोबर आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे बाय क्लिक करून. अशा प्रकारे आपलं सर्व गाईडेड डू इट युअर सेल्फ झालेलं आहे आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका. कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपल्याला एक मिनिटाचा टायमिंग सोडवायचा याच्यामध्ये प्रोसेस फॉलो. त्यानंतर सिम्युलेशनचे क्वेश्चन्स दिलेले आहेत, सिम्युलेशनवर क्लिक करा आणि ते स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा दोन क्वेश्चन्स आहेत सिम्युलेशनचे, इथून स्टार्ट करा. तर पहिला क्वेश्चन बघा. एमएस पॉवरपॉइंट वापर करताना आणखी अनेक थीम प्रदान करते आणि तुम्हाला आवडणारी थीम तुम्ही निवडू शकता. आता दिलेल्या सादरीकरणावर मॉडिसन थीम लागू करा म्हणत आहे. तर थीम देण्यासाठी डिझाईन टॅब मध्ये जा, इथे मोरवर जायचं आहे आणि यातून मॉडिसन नावाची तिथून थीम घ्या आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, वाचनीय फॉन्ट आणि आकार रंग, वाचनीय फॉन्ट आणि आकार रंग वाचकाचे लक्ष वेधून घेऊ शकतात. आता तुम्ही प्रेझेंटेशनवर काम करत आहात आणि तुम्हाला व्हॉटर वर्ड मॅप्स या निवडलेल्या मजकुराचा फॉन्टचा आकार 51 पर्यंत वाढवायचा आहे आपल्याला. त्यासाठी फॉन्ट साईज मध्ये जा आणि 51 घ्या आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे. अशा प्रकारे आपल्या सिम्युलेशनचे सर्व क्वेश्चन झालेले आहे. त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे आणि नंतर बघा सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा आहे आणि इथून स्टार्ट एक्झाम वर क्लिक करा. नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे आणि यातनी पहिला क्वेश्चन बघा. चार सामान्य प्रकारच्या फाईली म्हणजे दस्तावेज फाईल, वर्कशीट फाईल, डेटाबेस फाईल आणि प्रेझेंटेशन फाईल्स म्हटलेलं आहे. तर त्याचं उत्तर बरोबर आहे. सर्वात मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे ऑडिओ इनपुट डिव्हाइस म्हणजे मायक्रोफोन आहे. वापरले जाणारे ऑडिओ इनपुट मायक्रोफोनच आहे. ज्या कीबोर्डवर की व एरो असतात त्यांना डॅजस असे म्हणतात म्हणत आहे. तर त्याला नेव्हिगेशन की म्हटले जाते. आय आर ए आय डी खालील पैकी कोणती वैशिष्ट्ये चुकीची आहेत म्हणत आहे. तर 1 हाय कॅपॅसिटी हार्ड डिस्क ड्राइव्ह हा त्याचा चुकीचा ऑप्शन आहे. अशा प्रकारे आपलं सर्व सेशन कम्प्लिशन टेस्ट पूर्ण झालेलं आहे आणि एस आय एम वर क्लिक करा आणि त्याच्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर क्लिक करा. त्यानंतर ओके करायचं. तर अशा प्रकारे आपलं सेशन 46 पूर्ण झालेलं आहे.